काय झालं रे एवढा मोठ्याने आरडायला? ओरडण्यासारखं सीन होतं म्हणून ओरडलो. काय मेकअप सगळं झरणाऱ्या हातात बघाय काय. अग बाब हो, म्हणजे खरं भूत दिसण्यापेक्षा जास्त डेंजर काम आहे. नाहीतर काय, प्रत्येक इंटेलिजंट आणि मोठ्या माणसावर जनरल लेडी पब्लिक अशीच हसतीये. हो का? हो ना, मी लई महत्वाचा हिशोब मांडत होते. काय ना, सध्या सायकल रेसिंग असो किंवा लगीन असो, कुठल्याच बाबतीत माझे ग्रह तारे नीट बिहेव्ह करत नाहीये. म्हणून तर हा समजा विचार करून मी माझ्या लग्नासाठी फुलप्रूफ वातावरण तयार करते. म्हणजे काय करते का? त्याच कसं ना नीरे. हो पिंकी बाई, कशाला उगच रेगात आठवताय. आणि तुम्ही तुमच्या लग्नाचं पण टेन्शन घेऊ नका. सुखवात्यानं आपल्या तोला मोलाचं स्थळ सुचवलंय आपल्याला. आपल्या तोला मोलाचं मोबाईल मार्केटिंग मध्ये तो 12,000 रुपये महिन्याला पगार आहे. एवढं हुरळ जाऊ नका 12,000-ला. मोबाईल कंपनी म्हणजे प्रायव्हेट वाला, त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस वाल्यासारखं ना पेन्शन पेन्शन काही मिळत नसणार बघा. तेव्हा त्याला माझ्याकडनं नॉट इंटरेस्टेड सांगा. स्थळाचं नाव जरी ऐकलं ना तर घरभर फिरते. अनस काहीच एक्साइटेड नाही. हा ना, पण दिदी असं अचानक गर्ल पॉवर आणि स्कूटी पॉवरच कॉम्बो आहे ना. मी पेपर मध्ये माझा फोटो छापून आल्यापासून आय एम व्हेरी फेमस. तेव्हा माझ्या लग्नाच्या मार्केट मध्ये ना माझं स्टेटस वाढले. तेव्हा हे असले बँक वसुली वाले, मोबाईल वाले, प्लंबर वाले, हे समजे ना माझ्या ड्रीमच्या यादीत फिट नाही बसत. अग पिंकू बाय, मग आता तुझ्या अपेक्षा काय आहेत? पप्पा, आता तुमची पिंकी लगीन करेल तर ओनली अँड ओनली रिच हँडसम आणि मोठा बंगला असणाऱ्या पोराशी. नाहीतर मोठ्या सरकारी ऑफिसरशी.